की भूमिका आपण पुढे नेतोय आणि खरं म्हणजे आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही। तुमच्या या उपस्थितीमुळे तुमच्या या गर्दीमुळे संपूर्ण कोल्हापूर भगवं झालंय, कोल्हापूरचे रस्ते सजलेत, कोल्हापूर मध्ये एक शिवसेनेचा झंझावात आपण पाहतोय। आज या ठिकाणी आपलं दोन दिवसाचं महाअधिवेशन पार पडलं। त्या महाअधिवेशनामध्ये आपण अनेक विषयाला हात घातला। सर्वसामान्याच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, माझे युवा, तरुण, मित्र, ज्येष्ठ, वारकरी, धारकरी, सर्व या समाजातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे। मी काल करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं, मला सांगितलं कालचा दिवस फार महत्वाचा होता, घोड्यावर विराजमान, हाती धनुष्यबाण, अंबा मातेचं अंबाबाईचं दर्शन झालं। पत्रकार म्हणाले तुम्ही काय मागितलं, म्हणलं मी कधीच मागत नाही, आणि आई अंबाबाईला सगळं माहीत, तिच्या आशीर्वादामुळेच या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय। मी एवढंच सांगितलं, एवढं साकडं घातलं, माझा शेतकरी बळीराजा याच्यावरची अरिष्ट संकट दूर होते, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये एक आमूलाग्र बदल, त्यांना सुख समाधान मिळू दे। शेवटी आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात बाळासाहेबांच्या प्रेमापोटी, शिवसेनेच्या प्रेमापोटी। मी फक्त आज या ठिकाणी सभेला आलो नाही, मी महापुराच्या वेळेस आलो होतो। महापुरही आपण पाहिला, महापुरामध्ये देखील शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं, मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली, त्यावेळेस मी पाहिलं कोल्हापूरकरांचं प्रेम। मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मी दहा दिवस होतो राजेश आपण इकडे, 10-12 दिवस मी नगरविकास आणि आरोग्यमंत्री होतो, गुरं ढोरं वाहून चालली होती। या ठिकाणी पावसाचं पाणी दोन दोन एक एक मजल्यापर्यंत गेलो होतो, आणि कोल्हापूरकरांमधला मी तेव्हा माणूस पाहिला, माणुसकी पाहिली, माणुसकी पाहिली। त्याच्यातलं एकच मी तुम्हाला आपल्याला किस्सा सांगतो। रात्री 1 वाजता मला फोन आला, एक आपली गर्भवती भगिनी अडचणीत आली होती, अडली होती, आणि पाणी सगळीकडे कसं होणार। मी सांगितलं NDRFला आपल्याला जायला पाहिजे, NDRFवाले म्हणाले रात्रीच आपल्याला जाता येत नाही, रात्री रेस्क्यू करता येत नाही। मी त्यांना म्हणालो सकाळपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही, तुम्ही येत नसाल तर हा एकनाथ शिंदे चालला, एकनाथ शिंदे चालला। मी निघालो, NDRFचे लोक पाठून आले आणि त्या महिला भगिनीची अडचण आपण दूर केली। हे देखील प्रेम।